बार शहर के राम सतीश कावरे ने बड़ी उपलब्धि हासिल की है। शहर के माता मंदिर में रहने वाले राम ने खेती उपयोगी छिड़काव करने वाला ड्रोन अपने घर में निर्माण करते हुए एक वैज्ञानिक के रूप में हिंगनघाट शहर में अपनी दस्तक दी। राम समुद्रपुर के विद्या विकास महाविद्यालय में बीए द्वितीय वर्ष कला का छात्र है। इस ड्रोन निर्माण के लिए राम ने सभी चीजें स्वयं घर में ही असेंबल करके सफल बनाया है। राम ने स्वयं बनाए ड्रोन का सफल प्रत्यक्षिक भी किया है। इसके लिए राम को करीब 4 लाख रुपए का खर्च आया है। यह सभी खर्चा नाना जी और घर वालों ने दी जाने की बात राम ने कही है। माता मंदिर अवार्ड हिंगनघाट राम सतीश राव कावळे यांनी नुकताच एक हिंगणघाट शहरात ड्रोनचं प्रात्यक्षिक केलं आहे आणि मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारचा ड्रोन बनवला आहे। युवा वैज्ञानिक हिंगणघाट शहरासाठी भेटला आहे तेव्हा त्याला विचारूया त्यांच्याकडून का कसा ड्रोन तयार केला आणि ही कल्पना कुठून आली, त्याच्यासाठी लागणारा जो आर्थिक पाठबळ आहे ते कुठून मिळालं, राम ही संकल्पना कुठून आली तुझ्याकडे? मी इलेक्ट्रिकमध्ये मला थोडासा आनंद होता, म्हणजे इलेक्ट्रिकमध्ये मला खूप हे होतं इंटरेस्ट, तर मी गेलो एका जागी, मी बघितलं का हा ड्रोन काय वस्तू आहे नवीन बा, तर बा आता कुठे जायचं बा, इलेक्ट्रिकमध्ये खूप सारे फील्ड आहे, तर मी ड्रोन हे फील्ड निवडली आणि मी ह्या ड्रोनमध्ये ह्या फील्डमध्ये चाललो गेलो आहे। एकूण राम जे आहे याला किती खर्च आले आणि याच्यासाठी तुला फायनान्स कोणी केलं? मला याला 4,50,000 म्हणजे 450,000 लागलेले आहे आणि हे मला फायनान्स आजोबाने केलेलं आहे। आजोबा व्यतिरिक्त कुठलं पाठबळ आई वडिलांकडून कुठलं पाठबळ मिळालेलं आहे? आईकडून सपोर्ट मिळालेला आहे, बाबाकडून सपोर्ट मिळालेला आहे आणि बाबांनी खूप सपोर्ट केलेला आहे। एकूण तुझी जे पुढची वाटचाल आहे किंवा याच्याबद्दल काही नवीन तयार करायचं काय म्हणणं आहे तुझं याच्याबद्दल? याच्यात आता मी अजून मॉडिफाय करणार आहे टंकीमध्ये आणि ते मी तुम्हाला नंतर सांगून देईन, याच्यात थोडंसं तर वेळ आहे, आता ते मी रिव्हील नाही करू शकत, ते मी नंतर सर्वांना सांगून देईन। मग याच्यात अजून मॉडिफाय खूप होणार आहे जेणेकरून हा ड्रोन खूप वेगळा, मतलब वेगळ्यापेक्षा वेगळा होऊन जाईल। एकूण राम आमचं म्हणणं आहे तुझं शिक्षण कुठल्या शाखेत झालं आहे आणि तुझं वय वर्ष किती आहे? मी माझं वय 19 वर्ष आहे आणि मी समुद्रपूर इथे विद्या विकास इथे BA बॅचलर ऑफ आर्ट्स केलेलं आहे। एकूणच रामची वाटचाल ही आहे वैज्ञानिकाकडे आहे, रामनी जी आहे BA म्हणजे BA ह्या फॅकल्टीत राम शिक्षण घेत आहे आणि इतकं मोठं प्रात्यक्षिक किंवा इतकं मोठा एक प्रोजेक्ट तयार केला आहे रामनी, हीच अभिमानाची गोष्ट आहे आणि हिंगणघाट शहरात एक वैज्ञानिक भेटलेला आहे असंच काही म्हणावं लागेल। हिंगणघाट से BCN न्यूज के लिए कॅमेरामॅन योगेश लखोटे के साथ रवी योनोरकर की रिपोर्ट।